मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीवर व्हिडिओ सर्वात पाहण्याकरिता बेल वर क्लिक करा आज आपण या मध्ये एक आनंदाची बातमी देणार आहोत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तर तो कधी जमा होणार आहे किती तारखेपर्यंत जमा होणार आहे याबद्दल ची संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार कडून दिली जाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आलेल्या या पी किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत या योजनेचा दहावा हप्ता या महिन्याच्या पंधरा तारखेपासून म्हणजेच पंधरा डिसेंबर पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये ट्रान्स्फर करण्याची तयारी सुरू झालेली आहे जर का आपणास नव्या हप्त्याचे पैसे आतापर्यंत बँकेत जमा झाले नसतील तर त्या शेतकऱ्यांना नवव्या व दहाव्या हप्त्याचे पैसे एकत्रित म्हणजे चार हजार रुपये बँकेत जमा होऊ शकतात आतापर्यंत या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत अकरा पॉइंट सदतीस कोटी शेतकऱ्यांना आहेत केंद्र सरकार, के आहे। सरकार नाताळापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत म्हणजेच ट्रान्सफर केले जाणार आहेत जर जर का तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यावायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेत नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे म्हणजेच करावे लागणार आहे तुम्ही लवकर नोंदणी केली तर या योजनेचा लाभ तुम्हाला देखील मिळू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र